आता बातमी येते नाशिक मधून. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला परिसर. हा तालुका गड किल्ले आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे. या ठिकाणी एका तळ्यात विविध रंगांची कमळाची फुलं मोठ्या प्रमाणावर फुलतात. पाहुयात काय आहे याचं रहस्य. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका केवळ गडकिल्लेच नाही तर निसर्गाची मुक्त उधळण इथं पाहायला मिळते. या भागाची एक गोष्ट सांगितली जाते. तालुक्यातील इजमारे गावापासून काही अंतरावर मोठा डोंगर रांग असून डोंगराच्या पायथ्याशी 700 वर्षांपूर्वी गाव वसलेलं होतं. त्यावेळी वीज पडून तिथं एक निसर्ग निर्मित तळ तयार झालं आणि त्यात झरे तयार होऊन पाणी साचू लागलं आणि तिथे विविध रंगांची कमळं मोठ्या प्रमाणावर फुलू लागली. कालांतरानं गाव तिथून दुसरीकडे वसलं. मात्र त्यावेळी असलेली मारुती आजही तिथं असल्यानं या परिसराला फुलपगार मारुती या नावानं ओळखलं जाऊ लागलं. या ठिकाणी पूर्वीपासूनच कमळ फुलायची, ज्यात प्रामुख्यानं पांढरी नंतर हळूहळू गुलाबी जांभळी रंगाची कमळं फुलू लागली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर फुलणाऱ्या कमळाचं तळ प्रसिद्धीपासून कोसो दूर असल्यानं त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. मात्र दुर्गवीर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नानं हा परिसर चर्चेत आलाय. सकाळी आणि दुपारी अशा दोन्ही वेळी ही फुलं वर्षभर फुलत असल्यानं या ठिकाणी अनेक पर्यटक हे कमळाचं तळ पाहायला येत आहेत. त्यामुळे हे तळ एक सुंदर सेल्फी पॉइंट तयार झालंय. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ कमळाचे तळच नाही तर या तळ्यापासून काही अंतरावर एक धबधबा सुद्धा असल्यानं पर्यटकांना हा परिसर आता खुणावू लागला आहे.